नमस्कार, मी अमोल अशोक काळे। नवरात्रीनिमित्त बाबा या चित्रमालिकेमध्ये आज ज्यांचं मी चित्र काढण्याचा प्रयत्न करतो आहे ते आहेत सुनील गाडे आणि म्युझिकल्स। हे पुण्यातील सुप्रसिद्ध असं वाद्यांचं दुकान आहे। गाडे कुटुंबाचा आणि आमचा म्हणजे आमच्या संपूर्ण काळे घराण्याचाच अतिशय घरोब्याचा असा संबंध आहे। एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 पिढ्यांपासून आम्ही सर्वजण अतिशय घरोब्याच्या संबंधांनी जोडले गेलेलो आहोत। सुनील गाडे यांचे वडील म्हणजेच ज्ञानेश्वर गाडे यांच्याकडे सर्वात पहिल्यांदा माझ्या वडिलांनी अशोक काळे यांनी वाद्य तयार करण्यासाठी पहिल्यांदा गेले आणि तेव्हापासून ते माऊलींच्या नंतर म्हणजेच ज्ञानेश्वर गाडे यांच्यानंतर सुनील यांच्याशी वाद्यांचा संबंध हा तसाच चालू राहिला। आमच्या घरातली सर्व वाद्य ही सुनील यांच्या अखत्यारीतच तयार झालेली वाद्य आहेत आणि सुनील यांच्यानंतर आता ओमकार आणि मी आम्ही देखील वाद्याशी संबंधितच आहोत दोघही जण। मला खूप बरं वाटतं ते म्हणजे सुनील यांची कमी कुठेही ओमकार भासवू देत नाही। म्हणजे सुनील गाडे यांचं नसणं हे ओमकार त्याच्या कृतीतून कधीही जाणवून देत नाही। सुनील गाडे यांचं पूर्ण नाव सुनील ज्ञानेश्वर गाडे, त्यांचं जन्मगाव पुणे हेच आहे। आईवडिलांवरती त्यांचं विशेष प्रेम होतं, तसंच पत्नी आणि मुलावरती देखील त्यांचं खूप प्रेम होतं। मुलाशी अतिशय मित्रासारखं त्यांचं वागणं होतं। सुनील गाडे यांना वेगवेगळे पदार्थ खाण्याचा खूप छंद होता। तबला व्यवसायात शाई घालण्याचं महत्त्वाचं काम म्हणजे शाई घालण्याची ही एक कलाच आहे, ती कला त्यांनी अतिशय शिताफीनी आत्मसात केलेली होती आणि ही कला त्यांनी त्यांच्या पत्नीला देखील शिकवलेली होती। नुसतं शिकलीच नाही आहेत तर त्यांनी पत्नीला त्यासाठी प्रोत्साहन पण दिलेलं होतं। त्यांच्याकडे अनेक लोक ही कला शिकून गेलेले आहेत। मुलगा ओमकार यांनी खूप शिकावे अशी त्यांची खूप इच्छा होती आणि ओमकारनी देखील ती त्यांची इच्छा पूर्ण ही केली। पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तो ओमकार टॉपर आलेला आहे। संगीत वाद्यांचा व्यवसाय हा त्यांच्याकडे पिढीजात होता। वडील, मुलगा आणि आता नातू अशी तिसरी पिढी जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली त्यांच्या दुकानाला। हाच व्यवसाय पुढे चालू ठेवायचा आहे हे ओमकारनी पण ठरवलं, तसंच सुनील गाडे यांनी देखील हे ठरवलेलं होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी अतिशय मनापासून अनेक लोकांशी खूप घरोब्याचे संबंध वाढवून मोठमोठ्या कलाकारांशी संबंध ठेवून त्यांनी हा व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणाने आणि नीट असा व्यवसाय चालू ठेवलेला होता। त्यांच्या दुकानामध्ये अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावलेली आहे। आधीच्या काळात प्रल्हाद शिंदे, वसंतराव घोरपडकर, अगदी नंतरच्या काळात आत्ता निलेश परब किंवा राजू जावळकर, डॉक्टर दूरकर, केदार मोरे, पद्माकर गुजर, नितीन शिंदे आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे तौफिक कुरेशी यांची अनेक वाद्य सुनील गाडे यांच्याकडनं तयार करून दिलेली आहेत। तसाच ओमकार हा देखील तौफिक कुरेशी यांच्याशी अतिशय घरोब्याचे असे त्याचे संबंध आहेत। सत्यजित भोसमकर, दीपेश वर्मा, शिखरनाथ असे अनेक कलाकारांची त्यांची जवळीक होती। त्यांनी ढोलकी, ढोलक, डफ, हलगी, बगलबच्चा अशी विविध तालवाद्य तयार तर केली, पण त्यांनी तयार केलेल्या वाद्यांचा जो टोन असतो त्याचं विशेष कौतुक या दिग्गजांकडनं झालेलं आहे। झी मराठीवरील सूरताल या कार्यक्रमातील सर्व वाद्य ही सुनील गाडे म्युझिकल्स इथूनच गेलेली आहेत। सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात देखील वापरण्यात येणारी सर्व वाद्य, तसंच हिंदी मराठी गाण्यांचे जे काही कार्यक्रम असतात, स्टेज शो जे असतात, ऑर्केस्ट्रा असतात, तर या सगळ्यांमध्ये वापरण्यात येणारी वाद्य ही सुनील गाडे म्युझिकल्स यांच्याकडूनच पुरवली जातात। पुणे, मुंबई, महाराष्ट्र आणि आता तर सर्व जगभरात ढोल ताशांचा पुरवठा सुनील गाडे म्युझिकल्स याच्यामधून होतो आहे। सुनील गाडे यांचा मुलगा ओमकार, ओमकार गाडे आणि त्यांच्या पत्नी त्यांचा व्यवसाय अतिशय मनापासून पुढे नेण्याचा खूप
प्रयत्न करत आहे आणि त्याच्या या प्रयत्नाला कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय साध्या सरळ स्वच्छ विचाराच्या एका चांगल्या कारागिराचं ज्यांच्यामुळे आमच्या कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातले सर्व तबले अतिशय उत्तम असे वाजत होते आणि इथून पुढे देखील वाजत राहणार आहेत असे सुनील गाडे यांचं चित्र काढण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी परमेश्वराचे खूप खूप आभार मानतो. तसंच गाडे कुटुंबाला कलातीर्थ परिवारातर्फे, कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे त्यांच्या सर्व प्रवासासाठी खूप शुभेच्छा देतो. हे चित्र पावडर शेडिंग आणि कलर पेन्सिल याच्यामध्ये करतोय. सेपिया टोन, चित्रकलेमध्ये सेपिया टोन हा खूप रेअर असा मानला जातो, तर त्या सेपिया टोनमध्ये मी हे चित्र करण्याचा प्रयत्न करतोय. आजचं हे चित्र आपल्याला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्या सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कलातीर्थ यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.